केसेस वाढत आहेत. आता एक म्हणजे लाजिरवाणी गोष्ट अशी की जगामध्ये आपण कॅपिटल झालेलो आहोत सुसाईड आत्महत्येचं. तुम्हाला कसं वाटतं असं ऐकून की आपण आत्महत्येचं कॅपिटल आहोत जगामध्ये, ऐकून बरं वाटतं का आपण? कुठेतरी मग एक आध्यात्मिक व्यक्ती आणि मी डॉक्टरी आहे, मग जबाबदारी वाटते की आपण आपल्यातर्फे काय करत आहोत आणि आम्ही जी कामं करत होतो अगोदरपासूनच त्याचंच एक आपण पुढे एक एक्सटेन्शन केलं आणि लोकांच्या कल्याणासाठी मग आपण एक सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो केंद्रांच्या मार्फत. चिंतामुक्त केंद्र आपल्याला पूर्ण भारतभर करायचं आहे, देशाच्या बाहेर सुद्धा करायचं आहे. 3 महिन्याची त्याची ट्रीटमेंट आहे गरिबांसाठी, सगळ्यांसाठी आहे. जसं व्यक्ती असेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट असणार आहे आणि सायकॅट्रिस्ट आहे, प्रॅक्टिकल आध्यात्मिक आहे, ध्यान साधनं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोकांचे आजार कमी करता येईल, मानसिक स्वास्थ्य चांगलं करता येईल हा एक प्रयत्न आहे. आणि हे करत असताना म्हणजे अजून एक अशी वाईट घटना अशी की म्हणजे 5 वर्षाला म्हणजे 5वीतला मुलगा आहे, त्याच्यासाठी आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतं 5वीतला मुलासाठी. म्हणजे तुम्ही एकतर म्हणजे आपण मुद्दामून नजरअंदाज करतोय, पाहत नाही, दुर्लक्ष करतो अशा गोष्टींपासून, किंवा कुठेतरी कुणातरी स्टेप घ्यावा लागेल. आपण आज घेतले एक स्टेप तर 10 वर्षांमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या देशासाठी होऊ शकतात. आता एक प्रॉब्लेम आहे हे जाणण्यामुळे आपण असं नाही बोलू शकत की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. माहीत असून की प्रॉब्लेम आहे, काहीतरी करावं लागतं, काहीतरी ऍक्शन आपल्याला हवी म्हणून सुरू केलं आणि चांगले त्याच्याबरोबर येत गेले. आणि याचा पुढचा म्हणजे मूळ मुद्दा असं की शुद्ध भावाने करायचं आहे, समाज कल्याणासाठी हे आपण काम करतोय, उपक्रम घेतलेला आहे आणि चांगल्या प्रमाणे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण हे पुढे घेऊन चालणार आहोत. आपल्यासारखी मंडळी जोडत गेली तर मग चांगलं काहीतरी अजून करता येईल आपण. ते इन शॉर्ट मी सांगितलं तुम्हाला. भारतातच नाही, जगभर आहे, पण आपण कॅपिटल झालेलो आहोत. आता इथे कसं की तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा यंग होता किंवा तुमची अगोदरची पिढी, त्यावेळेचा काळ तुम्ही पाहत असा आणि आत्ताचा काळ पहा, इतकं कॉम्पिटिशन स्पर्धा आलेली आहे उगाचच काहीतरीच. म्हणजे तुम्ही पळा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, धक्काबुक्की चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हर करायचं, तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे, ते लहानपणापासूनच सुरू होते. ते त्या कॉम्पिटिशनमुळे, स्पर्धेमुळे आणि कुठे सोल्युशनही नाही आहे, प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे. जर आपण व्यवस्थित गोष्टी म्हणजे असं झालं की गरज वाढली पण ती सांभाळायची कशी, त्याला दिशा कशी द्यायची, ही कुठेतरी मिसिंग झालेलं आहे. तर प्रॉब्लेम्स वाढत गेल्या खूप काळांपासून, पण व्यवस्थित त्या प्रॉब्लेम्सला आपण समजून त्याच्यावरती काही उपायच केलेले नाही. आणि जे उपाय आहेत ते पण असे आहेत की जे पाश्चात्य देशातून आलेलं आहेत मेडिसिन्स, तेच एक उपाय आहे आपल्याला आतापर्यंत असं वाटलं, पण त्याच्या पलीकडे आपण इथे काहीतरी करू शकतो. आपण तेही ज्ञान घेऊ आणि आपण इथे काय करत आहोत त्या गोष्टी पण आपण घेऊन चालू शकतो पुढे, काय चांगलं करता येईल आपल्याला. तर आध्यात्मिक जोड किंवा आपण आपल्या जीवनातले अनुभव जे आपण घेऊन चाललो आहोत त्यांच्यापासून आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत असतील तर यंग मुलांपर्यंत पोहोचवणे, किंवा जे आता सध्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, आपण सगळ्या स्तरावरती प्रयत्न करत आहोत. म्हणजे मुद्दा असा की प्रॉब्लेम आहे, अड्रेस केला नाही, वाढत गेला, उपाय केला नाही त्याच्यावरती काहीच, म्हणून हा त्रास आपल्याला जास्त दिसतो. आता याच्यामध्ये पण असं नाही का ते एक ॲक्टर आहे, आता ते ॲक्टर कोविड काळामध्ये एकदम डिप्रेस झाले आणि त्यांनी डिसाईड केलं, निर्णय घेतला की आता मला सुसाईड करायचंच आहे. आणि ते जाणार जे अंत करण्यासाठी आत्महत्येच्या अगोदर त्यांच्याशी माझा संपर्क झाला आणि त्यांना मी त्यावेळेस म्हणजे ट्रॅव्हल करता येत नव्हतं, प्रवास करता येत नव्हतं, मग त्यांच्याशी आम्ही फोनवरती बोललो आणि त्यांना काउन्सिल केलं फोनवरती. आणि ते जे ॲक्टर आहेत ते व्यवस्थित झाले, त्यांचं काम त्यांनी कंटिन्यू केलं आणि आजही ते करिअरमध्ये आहेत. हे एक उदाहरण. तसंच दुसरं उदाहरण, दुसरे एक ॲक्टर आहेत, त्यांना तसंच प्रॉब्लेम झाला पण त्याच्या आसपासच्या लोकांमुळे आम्हाला पोचता आलं नाही. आसपासच्या लोकांची अशी धारणा असते की बाबा महाराज का म्हणून जायचे. आता तुम्ही पहिल्यांदा पहा की त्यांच्याकडे काहीतरी आहे देण्यासाठी, तर बघून तर घ्या. आता मी स्वतःला एक मित्र म्हणून पाहतो आणि डॉक्टर म्हणूनही सांगतो लोकांना की आपण काहीतरी करता येईल, आपल्याला चांगलं करता येईल. तर त्या ॲक्टरच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींमुळे आम्हाला त्यांच्याशी बोलता आलं नाही, त्या ॲक्टरनंतर आत्महत्या केली.